मावळ तालुक्यातील 2000 महिलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात नायगाव येथील मेळाव्यात महालक्ष्मीला साकडे घालण्याचा निर्धार केला आहे. धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्या केली. महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या आत्महत्या थांबविण्यासाठी मावळ तालुक्यातील महिलांनी महालक्ष्मीला साकडे घालणार असल्याचे सांगितले. युवा उद्योजक देवदास गायकवाड यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम नायगाव येथील मंगल कार्यालयात पार पडला. मावळ तालुक्यासाठी देवीदास गायकवाड यांनी रुग्णवाहिका दिली, त्याचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला. यावेळी सहकार महर्षी माऊली दाभाडे, तळगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक गणेश खांडगे, कैलास गायकवाड, उद्योजक देवीदास गायकवाड, अण्णा मंजुळे, सुनील गायखे, अमित ढोरे, समीर असवले, नवनाथ चोपडे, वैभव शिंदे, भावेश थोरात, गुलाब दळवी, मिथुन वाळुंजकर, नितीन गायकवाड, सुधीर गायकवाड, निलेश वावरे, दादा वावरे, सोमनाथ दाभाडे आदीजण उपस्थित होते. 2500 महिला कोल्हापूर येथे जाऊन महालक्ष्मीला आत्महत्या थांबाव्यात यासाठी देवीला साकडे घालणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन घोटकुले यांनी, तर उपस्थितांचे आभार महादेव भोईर यांनी मानले. आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन देखील आत्महत्या थांबण्याचे प्रमाण काही कमी होत नाहीये. त्यामुळं आज महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी महाराष्ट्र कुठंतरी आत्महत्याचे प्रमाण वाढल्यामुळं कुठंतरी कमीच महाराष्ट्राची विकासाचं प्रमाण कमीच घटपडतंय. त्यामुळं आज आम्ही असा निर्धार, माझ्या मित्रपरिवाराने असा निर्धार केला की आज मावळ तालुक्यातील 2000 महिला महालक्ष्मीला शेतकऱ्यांच्या आत्महत्या न व्हाव्या म्हणून महालक्ष्मी देवीच्या पायाशी साकडं घालून एक संदेश महाराष्ट्राला देणार आहेत.